गेल्या काही दिवसांपासून पुण्यात हिट अँड रनचं प्रकरण दिवसेंदिवस पेट घेताना दिसतंय. पुण्यासह मुंबईत देखील ड्रिंक अँड ड्राईव्हचं प्रकरण आढळताना दिसतंय. या अपघातात निष्पाप जणांचा मृत्यू होता. यातील अनेक प्रकार हे गाडी चालक दारू पिऊन गाडी चालवत असतानाचे आढळून आले. या प्रकरणानंतर आळा घालण्यासाठी पुणे पोलिसांनी आक्रमक भूमिका घेत एक मोठा निर्णय घेतला. निर्णय नेमकी काय आहे हेच आपण पाहूयात. नमस्कार, मी गौरी बायकर, टाईम महाराष्ट्रमध्ये तुमचं स्वागत आहे. संपूर्ण महिनाभरात पुण्यात 16,000 अधिक जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले. जर कोणी व्यक्ती दारू पिऊन गाडी चालवत असल्याचे आढळले तर त्याच्यावर खटला दाखल होत होता. मात्र आता दारू पिऊन गाडी चालवताना आढळले तर त्यांचे ड्रायव्हिंग लायसन्स हे 3 महिने रद्द केले जाईल. त्याचबरोबर त्याच व्यक्तीकडून पुन्हा एकदा गुन्हा घडला तर लायसन्स हे 6 महिन्यांपर्यंत परवाना रद्द केले जातील. तिसऱ्यांदा ती चूक त्याच व्यक्तीकडून झाली तर ड्रायव्हिंग लायसन्स कायमस्वरूपी रद्द करण्यात येईल असा निर्णय पुणे पोलीस आयुक्त रोहिदास पवार यांनी दिला आहे. ज्या पुण्याला विद्येचं माहेरघर म्हणून ओळखलं जात होतं तेच पुणे शहर आता उडता पंजाब अशी ओळख झाली आहे. शहरात राहण्यासाठी नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होत आहे. या सांस्कृतिक शहरात नेमकी चाललंय तरी काय असा सवाल नागरिकांकडून वारंवार उपस्थित केला जात आहे. आधी पोर्शेकार प्रकरण आणि त्यानंतर यासारख्या अनेक प्रकारांच्या घटना सुरू झाल्या. अनेक निष्पापांचे जीव जात असताना आता पोलिसांना देखील दिवसाढवळ्या मारहाण केल्याच्या घटना ह्या पुणे शहरात होत आहेत. त्यामुळे या वाढत्या गुन्हेगारी प्रकारानंतर पुणे शहरावर कलंक लागल्याचं दिसून येत आहे. या वाढत्या गुन्हेगारीवरती तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि टाईम महाराष्ट्राच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.